वेलकम स्टूडेंट्स टू सिद्धिविनायक साइंस अकादमी. ओके सो बघा आपण आपल्या चॅप्टर मधला समोरचा क्वेश्चन बघू. ओके सो समोरचा क्वेश्चन बघा काय आहे. प्रूव द फॉलोइंग. ओके समोरचा क्वेश्चन आहे प्रूव द फॉलोइंग. बघा हे जे सध्या क्वेश्चन सुरू आहे प्रूव द फॉलोइंग, या प्रॉब्लेमच्या बेसिसवरती प्रॉब्लेम हा सीईटीच्या एग्जाम मध्ये विचारला जातो. ओके सो जस्ट तुमच्याजवळ काय पाहिजे, जस्ट तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे हँडल करता आले पाहिजे. हँडल म्हणजे काय, ऍडजस्ट करता आले पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा सर्व प्रकारच्या ऍडजस्टमेंट करता आल्या पाहिजे. ओके जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जर प्रॉब्लेम विचारला गेला तर तुम्ही तो इझिली सॉल्व करू शकता. ओके आणि एवढं लक्षात ठेवा, मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट असा आहे की त्याला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. ओके प्रॅक्टिस शिवाय त्याला पर्याय नाही आहे. ओके सो प्रॅक्टिस मस्ट आहे. सो बघा आपण पहिल्या नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व करू. आणि हे सर्व जे प्रॉब्लेम सध्या सुरू आहे हे जस्ट ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजवरती आहेत आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समधले जे रिलेशन्स आहेत त्या रिलेशनच्या बेसिसवरती आहे. ओके सो बघा फर्स्ट प्रॉब्लेम इज टॅन एक्स प्लस पार्ट एक्स इक्वल्स सेक एक्स सेक एक्स इंटू कोसेक एक्स. ओके sec x into cosec x. बघा आपण ज्याही वेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस काय घेत आहे, LHS घेत आहे. ओके मॅक्झिमम वेळेस LHS घ्यायची. तुम्ही RHS पण घेऊ शकता आणि RHS सुद्धा जाऊ शकता तुम्ही LHS, बट मी मॅक्झिमम वेळेस काय घेणार, LHSच घेणार आणि LHS इक्वल्स टू काय शो करणार मी RHS. ओके सो सोल्युशनमध्ये तुम्ही स्टार्ट करू शकता गिवन प्रॉब्लम ॲज इट इज. ओके गिवन प्रॉब्लम ॲज इट इज तुम्ही स्टार्ट करू शकता. देन बघा देअर ओ याची एल एच एस घेतो. ओके देअर ओ एल एच एस इक्वल्स काय आहे, एल एच एस दॅट इज टॅन एक्स प्लस कॉट एक्स. ओके एल एच एस इज टॅन एक्स प्लस कॉट एक्स. देन बघा आता ट्रिग्नोमेट्रीची रिलेशनशिप करा. बघा तुम्ही सध्या याला ऑब्झर्वच नको, जस्ट काय करा तुमच्याकडे जो डेटा आहे त्या डेटाला वापर करा. टॅन एक्स आपण निघा लिहू शकता साईन एक्स अपॉन कॉस एक्स. डायरेक्ट प्रॉब्लेमला असं नाही बघायचं तरी हा तसा जमीन आपल्याला किंवा आता हार्ड असेल किंवा ट्रिग्नोमेट्री आहे म्हणजे जे प्रॉब्लेम्स हार्ड आहेत अशातला काहीच प्रकार नाही आहे. जस्ट तुमच्याकडे जो डेटा येईल तो डेटा तुम्ही अप्लाय करा. काहीतरी वेळेस तुमचा आन्सर रॉंग येईल, बट एका ठिकाणी तुमची कंडिशन अशी म्हणजे की तुम्हाला एक्झॅक्टेशन समजतील, म्हणजे एक्झॅक्टेशन समजतील तुम्हाला की आता आपल्या टॅनला काय लिहायचं, पार्ट लिहायचं, साईन अपॉन कॉस लिहायचं किंवा कोणत्या प्रकारचे रिलेशन्स यूज करायचे. ओके सो बघा टॅनला मी सिम्पली काय लिहितो साईन एक्स अपॉन कॉस एक्स. ओके हा रिलेशन आहे माझ्याकडे. प्लस पार्टला मी काय लिहू शकतो कॉस एक्स अपॉन साईन एक्स लिहू शकतो मी याला. देन मग आता समोर काय करायचं तर बघा याच्या काय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. बघा साईन इंटू साईन दॅट इज काय झाला साईन स्क्वेअर एक्स प्लस क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं कॉस इंटू कॉस काय झाला कॉस स्क्वेअर एक्स. डिनॉमिनेटरमध्ये काय असणार कॉस एक्स इंटू साईन एक्स. ओके म्हणजे मी साईन एक्स पहिले लिहितो देन कॉस एक्स लिहितो. बघा मल्टिप्लिकेशनमध्ये आणि ॲडिशनमध्ये ऑर्डर चेंज झाली असली तरी हे चालेल. ओके सो साईन एक्स इंटू काय लिहिलं मी कॉस एक्स. नेक्स्ट बघा ही थिंग तुम्ही ऑब्झर्व करा ही काय आहे आयडेंटिटी. मग मी काय करणार समोर आयडेंटिटी पुटअप करणार. ओके सो वन अपॉन साईन एक्स इंटू काय राहणार नाही तर कॉस एक्स. नेक्स्ट तुम्ही यालाच बघा काय लिहू शकता, याला तुम्ही लिहू शकता वन अपॉन साईन एक्स इंटू वन अपॉन कॉस एक्स. अगेन समोरचे रिलेशन्स काय माहिती आहेत तुम्हाला, वन अपॉन साईनला तुम्ही कोसेक लिहिता आणि वन अपॉन कॉसला तुम्ही काय लिहिता सेक. सो नेक्स्ट स्टेपमध्ये मी याला लिहितो कोसेक एक्स इंटू सेक एक्स. बघा बरं कोसेक एक्स इंटू सेक एक्स आहे का. ओके जस्ट इथं काय झालेली आहे ऑर्डर चेंज झालेली आहे. दॅट इज मी काय करतो मग ऑर्डर करणार नव्हतो त्याला. दॅट इज पहिले सेक एक्स लिहितो दे कोसेक एक्स लिहितो आणि ही बघा मग कोणती साईड आहे, ही आहे आपली आर एच एस. ओके ही काय आहे आपली आर एच एस दॅट इज इक्वल्स टू आर एच एस. देअरफोर तुम्ही इथे लिहू शकता एल एच एस इक्वल्स टू आर एच एस अँड हेन्स टू. ओके हेन्स टू हेन्स टू. बघा सर्व प्रॉब्लेम्स इझी आहे. ओके जस्ट प्रॅक्टिसची काय आहे गरज आहे आणि ज्या बेसिक थिंग्स आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट बघा आणि बघा ट्रिग्नोमेट्रीमध्ये यूज कशाचा करावा आपल्याला तुम्हाला आयडेंटिटीचा. देन जो तुमचा बेसिक अल्जेब्राचे रूल्स आहेत तेच रूल आहेत. ओके ते सेम रूल आहे तर फक्त ते तुम्हाला अल्जेब्राचे रूल कुठं अप्लाय करायला लागेल सध्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये. बघा इथं काय घेतलेलं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन.
ओके क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर बघा मला इथं ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी मिळाली. ओके सो या आयडेंटिटीला मी इथं वन राईट केला. ओके देन वन अपॉन साइन एक्स स्क्वेअर लिहिला इंटू वन अपॉन कॉस एक्स लिहिला. वन अपॉन साइनला मी कोसेक लिहू शकतो, वन अपॉन कॉसला लिहू शकतो सेक. ओके नेक्स्ट ऑर्डर प्रमाण लिहिला बघा तुम्हाला काय मिळाला एनालिसिस. ओके सो सेम प्रोसिजरने आपण काय समोरचा प्रॉब्लेम पण पाहतो. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम इज दॅट सो नेक्स्ट प्रॉब्लेम बघा सेकंड वन इज दॅट इज सेकंड प्रॉब्लेम इज सेक स्क्वेअर एक्स. ओके सेक स्क्वेअर एक्स प्लस कोसेक स्क्वेअर एक्स इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स. सेम प्रोसिजर. ओके प्रॉब्लेमला डायरेक्ट दिसता बरोबर वापरायचं नाही, काय करायचं आपल्याकडे जो डेटा आहे तो डेटा काय करायचा डायरेक्ट अप्लाय करणं सुरू करून टाकायचं. सोल्युशन सोल्युशनमध्ये बघा बघा पहिली स्टेप तर ही ॲज इट इज, कारण हा प्रॉब्लेम आपल्याला काय करायचा लेफ्ट हँड इक्वल्स टू राईट हँड काय करायचा शो करायचा आहे. ओके सो सोल्युशनमध्ये लेट करून ही एक पहिली स्टेप लिहायची. देन काय करायचं याची कोणती साईड घ्यायची एल एच एस. ओके देअरफॉर एल एच एस इक्वल्स टू दॅट इज एल एच एस इक्वल्स टू काय आहे सेक स्क्वेअर एक्स प्लस कोसेक स्क्वेअर एक्स. ओके नेक्स्ट दॅट इज इक्वल्स टू बघा मग आता सेक स्क्वेअरची आणि कोसेक स्क्वेअरची इथं आयडेंटिटी झाली असली करायचा. ओके काय करा तुम्ही सेक स्क्वेअर एक्सला ओके दॅट इज सेक एक्सला काय शकतो सेक एक्सचा रिलेशन यूज करा कशासोबत आहे कॉससोबत. दॅट इज सेक काय आहे कॉसचा काय आहे रेसिप्रोकल. दॅट इज तुम्ही सेकला काय शकता वन अपॉन कॉस. दॅट इज बघा स्क्वेअर आहे म्हणून मी इथं काय लिहिला वन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. सेम प्लस कोसेकचा रिलेशन काय आहे साईनसोबत दॅट इज कोसेक हा साईनचा काय आहे रेसिप्रोकल. दॅट इज कोसेक एक्सला तुम्ही काय शकता वन अपॉन साईन एक्स. ओके सो स्क्वेअर आहे म्हणून तुम्ही काय लिहिसाल वन अपॉन साईन स्क्वेअर एक्स. देन सेम समोर काय फंक्शन जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन जसा मागच्या प्रॉब्लेममध्ये केला तसा. ओके सो वन इंटू साईन स्क्वेअर एक्स साईन स्क्वेअर एक्स. ओके दॅट इज इथं लिहितो मी साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इंटू वन दॅट इज काय असणार कॉस स्क्वेअर एक्स अपॉन अगेन काय असणार साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. नेक्स्ट स्टेप मध्ये अगेन साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल्स टू काय वन, कारण ही काय आहे आयडेंटिटी. ओके दॅट इज वन अपॉन साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. ओके दॅट इज इक्वल्स टू बघा तुम्ही याला काय करू शकता ऑर्डर चेंज करू शकता तुम्ही. ओके तुम्हाला पहिले सेक पाहिजे म्हणून मी वन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स हा फंक्शन पहिले लिहिला इंटू वन अपॉन काय असणार कोसेक स्क्वेअर एक्स दॅट इज इक्वल्स टू बघा वन अपॉन कॉसला तुम्ही सेक लिहू शकता स्क्वेअर आहे म्हणून काय लिहिसा सेक स्क्वेअर एक्स इंटू बघा वन अपॉन कोसेकला काय लिहू शकता तुम्ही साईन. ओके दॅट इज काय लिहिसा तुम्ही याला सॉरी वन अपॉन सॉरी इथं कोसेक स्क्वेअर नाही दॅट इज इथं काय आहे साईन स्क्वेअर एक्स. सॉरी इथं काय आहे साईन स्क्वेअर एक्स दॅट इज वन अपॉन साईन स्क्वेअर एक्सला तुम्ही काय लिहिता कोसेक स्क्वेअर एक्स. ओके अँड दिस इज द आर एच एस. ओके देअरफोर एल एच एस इक्वल्स टू काय आला आपला आर एच एस. ओके अँड हेस प्रूफ. ओके अँड हेस प्रूफ बघा इझी प्रॉब्लेम्स आहे. ओके सर्व प्रॉब्लेम्स कसे आहेत इझी आहे. सो नेक्स्ट वन इज अगेन नेक्स्ट वन इज बघा समोर काय असेल समोरचा प्रॉब्लेम आहे दॅट इज थर्ड नंबर प्रॉब्लेम. थर्ड नंबरचा प्रॉब्लेम आहे सेक पॉवर फोर एक्स मायनस सेक स्क्वेअर एक्स दॅट इज इक्वल्स टू टॅन पॉवर फोर एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स. ओके बघा इथं बघा इथं सर्व टर्म सेक मध्ये आहे आणि इथं सर्व टर्म जे आहे दॅट इज राईट हँड साईड मध्ये ज्या टर्म्स आहेत त्या टॅन मध्ये आहे. ओके सो एक्झॅक्टली आपल्याला इथं समजू शकते की ह्या टर्म कशा आहेत पॉवर टर्म किंवा फोर मध्ये आहेत म्हणजे क्वाड्रॅटिक मध्ये आहेत. दॅट इज तुम्ही इथं काय करू शकता आयडेंटिटीचा वापर करू शकता आणि तुम्हाला एवढं माहिती आहे किंवा वन प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स होते किंवा वन मायनस सेक स्क्वेअर एक्स इक्वल्स टू काय होते
सॉरी sec square x minus 1 equals to क्या होता है tan square x, दैट इज तुम्ही काय करू शकता इथे आयडेंटिटी यूज करा. ही साइड जर दिसला तर सर्व टर्म तुम्हाला tan मध्ये आला लागते आणि ही जर साइड दिसला तर सर्व टर्म तुम्हाला कशामध्ये आला लागते sec मध्ये आला. ओके लक्षात घ्या इथे सर्व टर्म sec मध्ये आहे इथे सर्व टर्म कशामध्ये आहे tan मध्ये आहे. ओके तुम्ही जर या साइड पासून सुरुवात करसा तर sec च्या सर्व टर्म तुम्हाला tan मध्ये कन्वर्ट करायचे आहे आणि ते कसे करू शकतो तुम्ही बाय इज आयडेंटिटी. ओके आणि या साइड पासून तो सुरुवात करसा म्हणजे तुम्ही राइट हँड साइड ही स्टार्टिंग करसा राइट हँड साइड पासून आणि लेफ्ट हँड साइड पर्यंत सॉल्व करू शकता. तर ह्या टर्म जर tan मध्ये आहे तर तुम्हाला tan च्या आयडेंटिटीला यूज करून तुम्हाला सर्व टर्म कशामध्ये शिफ्ट करावे लागतील sec मध्ये शिफ्ट करावे लागतील. किंवा आपला सिंपल वे तुमच्याकडे जो डेटा आहे तो वापरून सॉल्व करा. ओके सो सोल्यूशन सोल्यूशन मध्ये बघा मी पहिले तर लेट करून ही टर्म एज इट इज लिहून देतो. देन बघा ही कोणती साइड आहे LHS. ओके देन LHS इक्वल्स टू sec पावर 4x माइनस sec स्क्वेअर x दैट इज इक्वल्स टू बघा मी काय करतो मी तिथे दोघांमध्ये बघा यांना याला काय लिहू शकतो बघा sec स्क्वेअर x होल स्क्वेअर माइनस sec स्क्वेअर x असं मी याला लिहू शकतो. sec पावर कोणाला काय लिहू शकतो मी sec स्क्वेअर x होल स्क्वेअर बघा 2 * 2 अगेन पावर कॉमन घ्यायची 4. ओके बघा या पण टर्म मध्ये sec स्क्वेअर x आहे आणि या पण टर्म मध्ये काय आहे sec स्क्वेअर x. मी काय करतो sec स्क्वेअर x ला काय करतो कॉमन. ओके मग दोन्ही टर्म मधून जर तुम्ही sec स्क्वेअर x ला जर कॉमन काढले तर बघा काय होते दैट इज sec स्क्वेअर x. मग इथे बघा पावर 2 आहे पावर 2 मधला 1 गेला दैट इज इथे काय आला मग एक सिंगल sec स्क्वेअर x आला आणि इथला जर टोटल निघून गेला म्हणजे इथे काय आला 1. ओके इथे काय आला 1. सो नेक्स्ट स्टेप मध्ये बघा वन आता याला करा आयडेंटिटीचा वापर. मी काय म्हणतो तुम्हाला sec स्क्वेअरला कशामध्ये कन्वर्ट करून टाकायचं डायरेक्ट आयडेंटिटी मध्ये दैट इज इन टर्म ऑफ tan स्क्वेअर दैट इज sec स्क्वेअरची आयडेंटिटी काय आहे 1 प्लस tan स्क्वेअर x. ओके इनटू बघा काय येतं sec स्क्वेअर x - 1. तुम्ही अगेन जर ऑब्जर्व केला तर तुमच्याकडे आयडेंटिटी आहे tan स्क्वेअर x इक्वल्स टू sec स्क्वेअर x - 1. ओके म्हणजे तुम्ही आता या टर्मला कशामध्ये कन्वर्ट करू शकता tan स्क्वेअर x मध्ये. ओके सो मी इथं ती स्टेप लिहितो दैट इज 1 प्लस tan स्क्वेअर x sec स्क्वेअर x - 1 ला तुम्ही काय करू शकता tan स्क्वेअर x. ओके दैट इज tan स्क्वेअर x. आता काय करा या tan स्क्वेअर x ने काय करा या ब्रॅकेटला काय करा मल्टिप्लाय. बघा सर्वात आधी मी 1 ला मल्टिप्लाय करतो 1 ला जर tan स्क्वेअर x ने मल्टिप्लाय केला तर मल्टिप्लिकेशन येणार tan स्क्वेअर x. ओके आणि tan स्क्वेअर x * tan स्क्वेअर x सॉरी मतलब प्लस साइन आहे tan स्क्वेअर x * tan स्क्वेअर x दैट इज काय होणार tan स्क्वेअर x चा होल स्क्वेअर दैट इज इक्वल्स टू अगेन tan स्क्वेअर x बघा 2 * 2 काय झाला 4 tan स्क्वेअर x प्लस tan पावर काय होणार 4. ओके सो बघा जस्ट ऑर्डर चेंज झालेले आहे दैट इज नेक्स्ट स्टेप मध्ये गेले तुम्ही tan पावर 4x cos लिहिणार आणि tan स्क्वेअर x त्याच्या नंतर लिहिणार आणि दिस इज द RHS. ओके बघा प्रॉब्लम इजी आहे अँड दिस इज द RHS दैट इज राइट हँड साइड. ओके नेक्स्ट अगेन नेक्स्ट वन इज दैट इज प्रॉब्लम नंबर 4. ओके देन प्रॉब्लम नंबर 4 बघा तुम्हाला जर समजण्यामध्ये अडचण जात असेल तर हा लेक्चर परत परत वाच करा. ओके आणि मॅक्सिमम वेळेस काय करा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा असे सॉल्व करा की तुमच्या हा कन्सेप्ट डोक्यात जर आला पाहिजे म्हणजे कोणत्याही प्रकारचा ट्रिग्नॉमेट्रीचा प्रॉब्लेम तुम्हाला दिला तर तो तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. ओके मी तुम्हाला चॅलेंज देऊ शकतो की ट्रिग्नॉमेट्री मध्ये तुम्ही मला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम कोणी एवढं सांगून दिला तरीही मी त्याला सॉल्व्ह करू शकतो. त्याला रिझन काय आहे प्रॅक्टिस. ओके त्याला रिझन काय आहे प्रॅक्टिस. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढी जेवढी जास्त तुमचं काय होणार माहिती का ट्रिग्नॉमेट्री या चॅप्टरवरती काय तुम्हाला माहिती का कमांड. आणि तुम्हाला जर इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल फील्डमध्ये जर जायचं तर तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीला सोडल्याशिवाय म्हणजे स्टडी केल्याशिवाय तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे. ओके सो तुम्हाला कोणत्याही प्रकारे याला स्टडी करायचंच आहे. ओके आणि याचा कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायचा आहे काहीच हार्ड नाही आहे. ओके काहीच हार्ड नाही आहे. ओके सो नेक्स्ट वन इज दॅट इज 4 नंबर प्रॉब्लम दॅट इज 4 नंबर इज बघा 4 नंबरचा प्रॉब्लम आहे cosec पावर 4x मायनस
cosec square x that is equals to cot power 4x plus cot square x. Okay, and this is the next one problem. Okay, so by using the previous method we can easily solve this type of problem. Okay, so firstly solution let बघा जसा तसा प्रॉब्लेम होता देन आपल्याला काय करायचं आहे या प्रॉब्लेमची कोणती साइड घ्यायची ती लेफ्ट हँड साइड. ओके देयर देन LHS इक्वल्स टू व्हाट इज LHS दैट इज LHS इज इक्वल्स टू cosec पावर 4x minus cosec स्क्वेअर x. देन व्हाट वी डू देन वी कैन ब्रेक द पावर 4 इनटू 2 इनटू 2. ओके म्हणजे समोरच्या स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला या पावर 4 ला 2 इनटू 2 मध्ये काय करायचं आहे ब्रेक करायचं आहे दैट इज cosec स्क्वेअर x होल स्क्वेअर माइनस cosec स्क्वेअर x. ओके यू कैन ऑब्जर्व दैट हियर cosec स्क्वेअर x एंड हियर cosec स्क्वेअर x प्रेझेंट. ओके सो वी कैन टेक इजीली कॉमन म्हणजे आपण या दोन्ही टर्म मधून cosec स्क्वेअर x ला कॉमन घेऊ शकतो. ओके सो मी काय करतो कॉमन घेतो दैट इज cosec स्क्वेअर x ला कॉमन घेतो मग इथं बघा पावर 1 ला सॉरी पावर 2 ला 1 गेला दैट इज एक सिंगल पावर आला दैट इज इथं आला cosec स्क्वेअर x आणि इथं काहीच नाही आला दैट इज इथं आला 1. ओके सो माइनस 1 नेक्स्ट वन प्रोसेस व्हाट दैट इज टेक आयडेंटिटी बघा तुम्ही 1 प्लस cot स्क्वेअर x इक्वल्स टू cosec स्क्वेअर x लिहता. ओके सो cosec स्क्वेअर x माइनस 1 इज इक्वल्स टू काय होते cot स्क्वेअर x. ओके बघा मी इथे लिहितो सी cosec स्क्वेअर x माइनस 1 इज इक्वल्स टू काय असणार cot स्क्वेअर x आणि नेक्स्ट स्टेप मध्ये मी काय करतो या आयडेंटिटीला अप्लाय करतो. ओके सो cosec स्क्वेअर x इनटू बघा काय आला cot स्क्वेअर x अगेन cosec स्क्वेअर x ला अगेन cot मध्ये कन्वर्ट करा. बघा cosec काय होतं मागच्या पण प्रॉब्लेम मध्ये या साइडला सेम होता आणि या साइडला tan होता या साइडच्या सर्व secच्या टर्मला आपण कशामध्ये कन्वर्ट केला tan मध्ये तर सेम इथं सर्व टर्म cosec मध्ये आहेत या सर्व cosec च्या टर्मला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे cot मध्ये. ओके सो एका टर्मला गेला आता फक्त cosec स्क्वेअर x ला त्याला cosec स्क्वेअर ला आपण काय करू शकतो cot मध्ये कन्वर्ट करू शकतो दैट इज व्हाट इज आयडेंटिटी दैट इज आयडेंटिटी इज 1 प्लस cot स्क्वेअर x इज इक्वल्स टू काय होते cosec स्क्वेअर x तुम्ही सेन्स करून लिहू शकता इथं इनटू काय आहे cot स्क्वेअर x. ओके सो इन द नेक्स्ट स्टेप जस्ट मल्टीप्लाय द cot स्क्वेअर x टू दिस ब्रैकेट. ओके सो बघा 1 ला जर मल्टीप्लाय केला तर होणार cot स्क्वेअर x अगेन cot स्क्वेअर x इनटू cot स्क्वेअर x काय होणार cot स्क्वेअर x होल स्क्वेअर. ओके देन बघा cot स्क्वेअर x 2 इनटू 4 दैट इज cot पावर 4x. नेक्स्ट काय करा ऑर्डर चेंज करा दिस दैट इज cot पावर 4x प्लस cot स्क्वेअर x. ओके एंड दिस इज द राइट हँड साइड बघा इजीली सर्व प्रॉब्लम सॉल्व होतात. ओके इजीली इजीली सॉल्व होतात. ओके सो नेक्स्ट बघा अगेन समोरचा प्रॉब्लम दैट इज नेक्स्ट वन इज next one is next problem baka that is 5 number cha problem that is 5 number cha problem ahe tan x plus cot x whole square is equals to sec square x plus cosec square x. ओके sec स्क्वेअर x प्लस cosec स्क्वेअर x नेक्स्ट बघा आता काय करायचं आपल्याला सो तुम्ही दहावीचा अल्जेब्रा यूज करा सोल्यूशन मध्ये लेट गिवन प्रॉब्लम एज इट इज सो मी काय करतो LHS इक्वल्स टू दैट इज LHS इक्वल्स टू काय आहे tan x plus cot x होल स्क्वेअर. बघा असं समजू आपण की हा ए आहे आणि हा काय आहे बी आणि इथं काय होणार ए प्लस बी काय होणार होल स्क्वेअर. सो तुम्हाला ए प्लस बी होल स्क्वेअर इझिली एक्सपांड करता येतो. ओके सो बघा मी इथं लिहून देतो दॅट इज ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होते ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके सो बघा इथं ए ची व्हॅल्यू टॅन एक्स आहे
आणि बी ची काय आहे cot x ओके सो मी इथे लिहितो आपल्यास a इक्वल्स टू हेअर a इक्वल्स टू tan x एंड b इक्वल्स टू काय असेल cot x सो जस्ट काय ही जी टर्म आहे या टर्मला या फॉर्म्युलामध्ये काय करा एक्सप्रेस करा ओके सो बघा दॅट इज इक्वल्स टू बघा a ची व्हॅल्यू काय आहे tan x दॅट इज a चा काय मग स्क्वेअर दॅट इज tan चा काय असेल स्क्वेअर दॅट इज tan स्क्वेअर x प्लस 2 टाइम्स a इनटू b a ची व्हॅल्यू tan x आहे आणि b ची काय आहे cot x दॅट इज tan x इनटू काय असणार cot x प्लस b चा स्क्वेअर आणि b ची व्हॅल्यू काय आहे cot दॅट इज काय असणार cot स्क्वेअर x ओके सो इन द नेक्स्ट स्टेप बघा ही जी मिडल टर्म आहे ही बघा आता याला पण तुम्ही एकदा ऑब्झर्व करा याच्यामध्ये काय sec स्क्वेअर आणि cosec स्क्वेअर ओके सो tan आणि cot ची तिथं गरज नाही आहे या tan ला तुम्ही sec स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करू शकता आणि या cot ला तुम्ही cosec मध्ये कन्वर्ट करू शकता ओके म्हणजे या दोन टर्मची गरज नाही आहे म्हणजे इजीली ही टर्म का तशी मिनिमाइज होऊ शकते बघा तुम्ही tan ला 1 upon cot लिहू शकता किंवा cot ला लिहू शकता 1 upon tan सो त्या प्रोसिजरचा यूज करा समोरच्या स्टेप मध्ये दैट इज tan स्क्वेअर x प्लस 2 टाइम्स tan x into cot ला बघा मी काय लिहितो 1 upon tan x प्लस cot स्क्वेअर x बघा हा tan x झाला कॅन्सल इन द नेक्स्ट स्टेप दैट इज रिमेनिंग इज tan स्क्वेअर x प्लस 2 प्लस काय असता cot स्क्वेअर x ओके सो बघा नेक्स्ट स्टेप मध्ये काय आहे दैट इज इन द नेक्स्ट स्टेप आता बघा हा जो tan स्क्वेअर x आहे मी काय म्हटलं याला आयडेंटिटी मध्ये राईट करायचं दैट इज tan स्क्वेअर ची आयडेंटिटी काय होता sec स्क्वेअर x - 1 दैट इज याला लिहितो मी आयडेंटिटी दैट इज आयडेंटिटी इज sec स्क्वेअर x - 1 ओके प्लस 2 प्लस cot स्क्वेअर ला अगेन काय लिहू शकतो तुम्ही cosec स्क्वेअर x - 1 ओके सो मी याला लिहितो cosec स्क्वेअर x - 1 नेक्स्ट बघा दैट इज sec स्क्वेअर x - 1 प्लस 2 म्हणजे ब्रैकेट्स काय करतो मी ओपन करत आहे प्लस 2 प्लस cosec स्क्वेअर x - 1 बघा हा - 1 - 1 झाला - 2 आणि - 2 प्लस 2 गेट कॅन्सल ओके दैट इज रिमेनिंग इज sec स्क्वेअर x प्लस cosec स्क्वेअर x एंड दिस इज द आवर r x s एंड s 2 ओके एंड s 2 r हेन्स शो तुम्हाला शो बघ करायचं आहे की सेम आंसर असणार आणि ओपन करायचं आहे की तरीही सेम आंसर असणार ओके सो बाय यूजिंग द बेसिक फंक्शन्स वी कॅन इजीली सॉल्व द प्रॉब्लम्स ओके ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर एकदम इझी आहे बघा मी किती इझिली आहे प्रॉब्लेम सॉल्व करत आहे एकदम इझी आहे आणि कसं काय पॉसिबल होते जस्ट कसे नाही पॉसिबल होणार आहे जस्ट प्रॅक्टिस ओके कसे नाही पॉसिबल होणार आहे जस्ट प्रॅक्टिस ओके सो नेक्स्ट वन इज दॅट इज प्रॉब्लम नंबर 5 दॅट इज सोल्युशन मध्ये काय असणार लेट गिवन प्रॉब्लम ऍज इट इज फर्स्टली काय करता तुम्ही या प्रॉब्लेमची लेफ्ट हँड साईडला काय करता सॉल्व करता Therefore, LHS is equals to 1 minus tan x whole square plus 1 minus cot x whole square. Okay? So, बघा याला तुम्ही एक्सप्लेन करा a minus b whole square. कारण इथं फॉर्म्युला कोणता येतो ना a minus b whole square. बघा हा a आहे आणि हा काय आहे b. a minus b whole square. That is, याचा एक्सपान्शन काय आहे a square minus twice ab प्लस का असणार बी स्क्वेअर ओके सो मी पहिले याच फॉर्म्युला एक्सपांड करतो देन त्याच्यानंतर या टर्मला आपण सेम फॉर्म्युलाने काय करा एक्सपांड करतो तुम्ही इथं बघू शकता की ए ची व्हॅल्यू 1 आहे आणि बी ची व्हॅल्यू काय आहे टॅन एक्स ओके सो दॅट इज इक्वल्स बघा आता ए मायनस बी होल स्क्वेअरचं एक्सपान्शन काय ए स्क्वेअर ए ची व्हॅल्यू काय आहे 1 दॅट इज 1 चा स्क्वेअर मायनस हाफ 2 टाइम्स ए इंटू बी दॅट इज ए ची व्हॅल्यू 1 आहे आणि बी ची काय आहे टॅन एक्स ओके देन प्लस बी स्क्वेअर बी ची व्हॅल्यू काय आहे टॅन एक्स दॅट इज त्यांचा काय असेल स्क्वेअर ओके सो ही पहिली टर्म कॉम्प्लीट झाली देन काय आहे 1 प्लस सॉरी 1 मायनस कॉट एक्सचा काय आहे होल स्क्वेअर ओके बघा तुम्ही तो ऑब्झर्व करू शकता की तुम्हाला टर्म ह्या टॅन आणि कॉट मध्ये आहे आणि या प्रॉब्लेमची जी राईट हँड साईड आहे त्याच्यामध्ये टर्म कशामध्ये आहे सेक आणि कोसेक मध्ये सो टॅन ला तुम्ही सेक मध्ये कन्वर्ट करू शकता
आणि पार्टला तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करू शकता कोसेक मध्ये. सो बघा हा 1 आणि हा tan square x दैट इज 1 plus tan square x चा यूज करून दैट इज आयडेंटिटीला यूज करून तुम्ही या टर्मला कशामध्ये कन्वर्ट करू शकता sec square x मध्ये. ओके सो बघा हा पहिला 1 आणि हा last tan square x दैट इज 1 plus tan square x इक्वल्स टू काय लिहू शकतो तुम्ही sec square x. ओके बघा रिमेनिंग इज दैट इज 2 टाइम्स tan x. ओके मग ही टर्म आली तर आता नेक्स्ट या टर्मला आपण काय करा माहिती का a minus b होल स्क्वेअर या टर्मने काय करा एक्सपांड करा. सो प्लस ऑफ बघा a चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर माइनस ऑफ 2 टाइम्स a ची व्हॅल्यू 1 आहे आणि b ची आहे पार्ट x. ओके प्लस b स्क्वेअर दैट इज पार्ट स्क्वेअर x. ओके दैट इज काय असतात पार्ट स्क्वेअर x सेम प्रोसेस दैट इज sec square x minus 2 times tan x plus baga 1 plus part square la tumhi kay shakta cosec square mi tumhala aadhi sangitle ahe itla tan la tumhi sec madhe convert kara ani part la kasha madhe convert kara cosec madhe baga ithune aapla jara ase ase guessing lagat asta kiwa guess karu shakto apan ki nemke aapla procedure kay karayche ahe. ओके सो बघा 1 plus part square x equals to तुम्ही काय लिहता cosec square x. ओके माइनस 2 टाइम्स पार्ट एक्स आणि ज्या वेळेस तुम्हाला हे बेसिक जमले त्या वेळेस तुम्ही इजीली कोणत्याही प्रकारचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. ओके सो नेक्स्ट बघा आता काय करायचं आहे दैट इज इक्वल्स टू मी पहिली टर्म लिहितो sec स्क्वेअर एक्स माइनस 2 टाइम्स tan x. बघा देन या टर्मला लिहितो माइनस 2 टाइम्स पार्ट एक्स देन लिहितो प्लस ऑफ cosec स्क्वेअर एक्स. याला रिझल्ट बघा काय आहे ही जी तुमची राइट हँड साइड आहे याच्यामध्ये काय मिळतेगा a minus b होल स्क्वेअरचा एक्सपान्शन आहे. a काय आहे sec x आणि b काय आहे cosec x. सो a चा स्क्वेअर म्हणजे काय असायला पाहिजे sec स्क्वेअर x आणि b चा स्क्वेअर म्हणजे काय असायला पाहिजे cosec स्क्वेअर x. सो a स्क्वेअर आणि b स्क्वेअर काय कसे असतात पहिल्या आणि शेवटची टर्म असते दैट इज थर्ड टर्म असते. बघा पहिली टर्म मी sec स्क्वेअर x लिहिली आणि लास्ट टर्म मध्ये लिहिली cosec स्क्वेअर x. सो आता या मिडल मध्ये बघा आपल्याला काय ऍडजस्टमेंट करायचे. ओके मिडल मध्ये काय असते 2 टाइम ab असते ना दैट इज 2 टाइम मिडल मध्ये काय आलं पाहिजे बघा ab दैट इज इक्वल्स टू बघा sec स्क्वेअर x माइनस पाथ बघा हा माइनस 2 काय करतो मी दोन्ही टर्म मधून कॉमन काढतो दैट इज माइनस 2 कॉमन काढला आत मध्ये बघा काय आलं दैट इज आत मध्ये राहिलं tan x प्लस पार्ट x प्लस पाथ cosec स्क्वेअर x. ओके सो बघा आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आहे तुमच्याकडे अगेन tan x ला तुम्ही sin x / cos x लिहू शकता आणि पार्ट ला लिहू शकता cos x / sin x. सो नेक्स्ट स्टेप मध्ये दैट इज sec स्क्वेअर x - 2 टाइम्स tan ला बघा मी लिहितो इथं sin x / ला लिहितो मी cos x प्लस पार्ट ला cos x / ला का लिहितो मी sin x. ओके सो प्लस ऑफ लास्ट टर्म आहे cosec स्क्वेअर x. देन नेक्स्ट वन इज वाट बघा दैट इज इथं लिहितो मी sec स्क्वेअर x माइनस ऑफ 2 टाइम्स बघा इथं काय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन sin इनटू sin दैट इज sin स्क्वेअर x प्लस cos इनटू cos दैट इज काय असणार cos स्क्वेअर x अपॉन cos x इनटू sin x. ओके प्लस काय असणार cosec स्क्वेअर x दैट इज दिस इज द लास्ट टर्म. नेक्स्ट प्रोसेस बघा आता काय करायचं आहे that is next process is that is equals to sec square x minus 2 times baga sin square x plus cos x sorry cos square x ka tumhi kaalu shakta 1 that is he ka ahe identity he ka ahe identity that is the term ka ahe 1 upon cos x into sin x plus cos square x then next step mare baga ka ahe that is equals to sec square x minus 1 upon cos x तुम्ही sec x लिहू शकता आणि 1 upon sin x तुम्ही काय लिहू शकता cosec x plus plus cosec square x. तुम्ही आता ऑब्जर्व करू शकता की हा a square आहे हा minus 2 times a into b plus of b square that is a minus b whole square चा काय हा एक्सपान्शन. तो इथं a ची व्हॅल्यू काय आहे sec x आणि b ची काय आहे cosec x. सो तुम्ही याला कॉम्प्रेस करू शकता आणि कॉम्प्रेस करून तुम्ही याला काय लिहू शकता
दैट इज इक्वल टू सेक एक्स माइनस कोसेक एक्स होल स्क्वायर. ओके तुम्हाला एक्स पार्ट पण मिळू शकतो, तुम्हाला आधी हीच टर्म मिळणार. एंड दिस इज द राइट हैंड साइड, दैट इज दिस इज द आर एच एस. ओके एंड दिस इज द आर एच एस. नेक्स्ट सेवन नंबर का प्रॉब्लम. ओके नेक्स्ट सेवन नंबर का प्रॉब्लम and this is the right hand side and this is the
राइट हैंड साइड. ओके सो देयर वी कंप्लीट आवर सेवन नंबर प्रॉब्लम. नेक्स्ट इज प्रॉब्लम नंबर 8. ओके नेक्स्ट इज प्रॉब्लम नंबर 8. सो बघा प्रॉब्लम नंबर 8 काय आहे. प्रॉब्लम नंबर 8 इज एट नंबर का प्रॉब्लम है साइन पावर 4x प्लस कॉस पावर 4x इज इक्वल टू 1 माइनस 2 टाइम कॉस स्क्वायर x प्लस 2 साइन कॉस पावर 4x. ओके तो बघा आता अगेन प्रोसिजर मध्ये सेम म्हणजे सोल्यूशन बनेगा आपका. लेट तुम्ही गिवन प्रॉब्लम ऍज इट इज विचार आणि काय करता तुम्ही याची कोणती साईड घेता लेफ्ट हँड साईड. देयरफोर एल एच एस इज इक्वल टू दैट इज काय आहे साइन पावर 4x प्लस कॉस पावर 4x. बघा पावर 4 वाली 2 इनटू 2 मध्ये ब्रेक करू शकतो. ओके तो समोरच्या स्टेप मध्ये बघा ही जी राइट हँड साइड आहे याच्यामध्ये कॉस पावर 4x आहे. ओके तो मी काय करते सुरुवातीला या कॉस पावर 4 ला ऍड करू देतो. ओके या कॉस पावर 4 ला काय करतो ऍड करू देतो आणि या पावर 4 ला कसं करतो ऍड करतो 2 * 2 आहे. तो बघा मी या लिहू शकतो 5 स्क्वेअर x होल स्क्वेअर. ओके प्लस कॉस पावर 4x साइन स्क्वेअर x ला बघा आयडेंटिटीचा वापर करा. दैट इज आयडेंटिटी की कॉस स्क्वेअर x प्लस साइन स्क्वेअर x इज इक्वल टू काय आहे 1. सो साइन स्क्वेअर x इज इक्वल टू 1 माइनस कॉस स्क्वेअर x लिहू शकतो कसा का देअरफोर दैट इज नेक्स्ट स्टेप मध्ये या साइन स्क्वेअर x ला मी काय लिहू शकतो 1 माइनस कॉस स्क्वेअर x दैट इज या साइन स्क्वेअर ला रिप्लेस केला मी 1 माइनस कॉस स्क्वेअर x दैट इज 1 माइनस कॉस स्क्वेअर x होल स्क्वेअर प्लस कॉस पावर 4x प्लस का असेल कॉस पावर 4x. बघा आता हा तुमचा 10th सिलेबस नाहीये की मी एकच टर्म ही 3 ते 4 वेळेस एक्सप्लेन करू सांगणार. ओके तुमची जी मेमरी झाली पाहिजे तुमची ती सर्व तयारी असली पाहिजे कारण आपल्याला प्रॉब्लम ते कमी नाही आहे. ओके म्हणजे जेवढी होत असेल तेवढी आपल्याला काय करायचे हे मॅक्झिमम प्रॅक्टिस काय प्रॅक्टिस करायची. ओके तो बघा इथं मी मॅक्झिमम वेळेस कोणती स्टेप रिपीट करणार नाही. तुम्हाला जेवढ्या वेळेस वाटलं तेवढ्या वेळेस तुम्ही व्हिडिओ काय करू शकता रिपीट करू शकता. ओके हा तुमच्याकडे ऑप्शन आहे किंवा अंडरस्टँडिंग करण्याचा प्रयत्न करायचा की एकच प्रॉब्लम समजून घ्या. नेक्स्ट प्रोसिजर इज वाय बघा ए मायनस बी होल स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर मायनस ए मायनस बी होल स्क्वेअर मी काय करणार ओपन दॅट इज काय असतं एक्सपान्शन असतो ए मायनस बी होल स्क्वेअरचं एक्सपान्शन काय असते ए स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर. ओके सो इथं ए ची व्हॅल्यू वन आहे काय असेल मग ए स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ए ची व्हॅल्यू वन आहे आणि बी ची काय आहे कॉस स्क्वेअर एक्स बी ची काय आहे कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस बी चा स्क्वेअर दॅट इज कॉस स्क्वेअर चा स्क्वेअर प्लस लास्ट टर्म काय आहे कॉस पॉवर 4 एक्स. ओके सो नेक्स्ट स्टेप मध्ये बघा काय आहे नेक्स्ट स्टेप मध्ये दॅट इज इक्वल टू 1 बघा इथे 1 आहे म्हणजे आपण या वनला सामान्यचे गरज नाही मायनस 5 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स मायनस 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स ही पण टर्म सुद्धा आहे. ओके बघा कॉस स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर दॅट इज आपण लिहू शकतो कॉस पॉवर 4 एक्स प्लस लास्ट टर्म काय आहे कॉस पॉवर 4 एक्स 1 प्लस 1 काढला 2 दॅट इज इक्वल टू 1 मायनस 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स प्लस 2 टाइम्स का झाला कॉस पॉवर 4 एक्स अँड दिस इज द राईट हँड साईड. ओके दिस इज द राईट हँड साईड. ओके नेक्स्ट इज प्रॉब्लम नंबर 9. ओके 10 प्रॉब्लम आहे टोटल म्हणजे आता 2 प्रॉब्लम राहिले. ओके या क्वेश्चन मध्ये 2 प्रॉब्लम आपले राहिले दॅट इज क्वेश्चन नंबर 9. ओके सो नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 9 दॅट इज प्रॉब्लम नंबर 9 इज
साइन क्यूब एक्स प्लस कॉस क्यूब एक्स इज इक्वल टू साइन एक्स प्लस कॉस एक्स इंटू वन माइनस साइन एक्स इंटू कॉस एक्स बघा यूज करा जे फॉर्मुला असतील त्या फॉर्मुलाचा यूज करा. बघा सोल्यूशन मध्ये लेट हा गिवन प्रॉब्लम तर मी ऍज इट इज लिहिला. देअरफोर येथे काय घेणार मी एल एक्स एस म्हणजे एल एक्स एस इज साइन क्यूब एक्स प्लस कॉस क्यूब एक्स. बघा अल्जेब्राचा यूज करा म्हणतो मी. बघा ए हा आहे आणि बी हा आहे, दॅट इज ए क्यूब प्लस बी क्यूबचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. ओके, ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला एवढं तर माहिती आहे की ए ए प्लस बी होल क्यूबचा फॉर्म्युला काय आहे. ओके, तो इथं लिहितो ए प्लस बी होल क्यूब. बघा ए प्लस बी होल क्यूबचा एक्सपान्शन काय होतो, तर बघा पहिली टर्म असणार ए क्यूब प्लस हा प्लस आहे म्हणजे सर्व टर्म असतात ते प्लस प्लस हा थ्री टाइम्स पहिल्या टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म. ओके, प्लस थ्री टाइम्स पहिली टर्म ॲज इट इज इंटू सेकंडचा काय असेल स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा काय असेल क्यू. ओके, आता आहे त्याचा एक्सपान्शन. बट आपल्याला काय पाहिजे ए क्यूब प्लस बी क्यूब. ओके, सो मी इथं लिहितो ए क्यूब प्लस बी क्यूब. ओके, बघा ए क्यूब प्लस बी क्यूब एका ठिकाणी लिहिला, दॅट इज म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू काय बरोबर लिहितो ए प्लस बी होल क्यूब. ओके, मग आता ह्या ज्या दोन टर्म आहेत त्या टर्म काय करा त्याला शिफ्ट म्हणजे त्याला मायनस मायनस थ्री टाइम्स. ओके, मायनस थ्री टाइम्स ए स्क्वेअर बी प्लस थ्री टाइम्स ए बी स्क्वेअर. ओके, अशा होतील. नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला काय करणार आहे, दॅट इज तुम्ही याला आणि सिम्प्लिफाय करू शकता ए प्लस बी होल क्यूब. साईज ए बी बघा इथं पाहून दिसतो तुम्हाला, साईज ए बी इथं पण आहे, साईज ए बी इथं पण आहे, बी पण इथं थ्री टाइम्स ए बी इन बी. मग आता इथं काय आला ए आणि इथं काय आला बी, म्हणजे ए प्लस बी. नेक्स्ट स्टेप मध्ये पण तुम्ही तर ए प्लस बी आणि ए प्लस बी दोन्ही टर्म बघा तो पण पाहून करू शकता. बट इथपर्यंत बेस्ट आहे. ओके, आर सफिशियंट आहे की ए क्यू प्लस बी क्यू इज प्लस टू वाय. समोर काय करतो आपण प्रॉब्लेम मध्ये त्याला ऍडजस्ट करू. ओके, प्रॉब्लेम मध्ये फॉर्म्युला ऍडजस्ट. सो बघा तुमचे एवढं असेल अशी ए ची व्हॅल्यू साईन एक्स आहे आणि बी ची व्हॅल्यू काय आहे कॉस एक्स. सो मी काय करतो ए प्लस बी होल क्यू मायनस थ्री टाइम्स ए बी इंटू ए प्लस बी या फॉर्म्युलामध्ये मी काय करतो, दॅट इज ही टर्म या टर्मचा सिमिलर आहे. सो मी आता या टर्मला काय करतो या फॉर्म्युलामध्ये काय करतो एक्सप्रेस करतो. सो दॅट इज इक्वल टू बघा ए ची व्हॅल्यू साईन एक्स आहे आणि बी ची काय आहे कॉस एक्स. सो या फॉर्म्युल्यानुसार बघा ए ची व्हॅल्यू साईन एक्स आहे, दॅट इज साईन एक्स प्लस बी ची व्हॅल्यू काय आहे कॉस एक्स होल क्यूब मायनस ऑफ थ्री टाइम्स ए इंटू बी, दॅट इज साईन एक्स इंटू कॉस एक्स इंटू काय आहे ए प्लस बी, दॅट इज साईन एक्स प्लस कॉस एक्स. कारण ए ची व्हॅल्यू साईन एक्स आहे आणि बी ची काय आहे कॉस एक्स. जस्ट फॉर्म्युला अप्लाय करताना आणि अल्जेब्राचा सर्व फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, सो इन द नेक्स्ट स्टेप बघा इथं काय म्हणजे काय साईन एक्स प्लस कॉस एक्स होल पॉवर थ्री आहे आणि इथं काय साईन एक्स प्लस कॉस एक्स पॉवर काय आहे वन. बट इथं ही टर्म आणि इथं पण ही टर्म काय आहे सेम आहे. सो ही टर्म काय करू शकतो आपण कॉमन करू. बघा साईन एक्स प्लस कॉस एक्स जर ही टर्म जर आपण कॉमन काढली तर इथं काय राहते ते बघा, इथं राहणार साईन एक्स प्लस कॉस एक्स होल स्क्वेअर. कारण पॉवर थ्री म्हणून एक गेला लगेच चालणार टू मायनस थ्री टाइम्स साईन एक्स इंटू कॉस एक्स. ओके, सो इन द नेक्स्ट स्टेप बघा आता काय होणार आहे, दॅट इज नेक्स्ट स्टेप मध्ये बघा काय होणार आहे. बघा इथं जी आर एस आहे त्याच्यामध्ये पहिली टर्म मल्टिपला साईन एक्स इंटू कॉस एक्स आहे, इथं पण काय आहे साईन एक्स इंटू कॉस एक्स. मग आता आपल्या ऍडजस्टमेंट कुठं करायची आणि जस्ट इथंच करायची आहे. इथं ओपन आलेल्या ब्रॅकेटमध्ये म्हणजे 101% ए प्लस बी होल स्क्वेअर मी ओपन केलं अशी साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल्स टू वन ही आयडेंटिटी इथं गिव्ह झालेली असतात म्हणजे असणारच. ओके,
सो मी काय करतो याला a + b होल स्क्वेअर मी काय करतो एक्सपांड पहिली टर्म काय म्हणजे फर्स्ट टर्म इज sin x + cos x ओके नेक्स्ट इज y दैट इज नेक्स्ट इज बघा याला a + b होल स्क्वेअर ने एक्सपांड करा दैट इज a स्क्वेअर म्हणजे sin चा स्क्वेअर + 2 टाइम्स a into b दैट इज h वर sin x आहे आणि b चे काय आहे cos x प्लस का की b स्क्वेअर दैट इज cos स्क्वेअर x माइनस का बघा इथे मी तुम्ही माइनस का 3 टाइम्स sin x into cos x देन ब्रैकेट कंप्लीट ओके सो इन द नेक्स्ट स्टेप बघा sin x + cos x लिहिला मी इथे या ब्रैकेट मध्ये बघा हा sin स्क्वेअर आणि हा cos स्क्वेअर याला काय लिहिला मी 1 दैट इज इथे लिहिला मी 1 2 टाइम्स sin x into cos x माइनस 3 टाइम्स sin x into cos x हा 2 टाइम्स आहे हा माइनस 3 टाइम्स आहे मग तो माइनस 3 इज माइनस 4 दैट इज इक्वल टू माइनस ऑफ 1 टाइम्स sin x into cos x ओके एंड दिस इज द राइट हैंड साइड एंड दिस इज द राइट हैंड साइड ओके हियर वी कंप्लीट आवर 9th नंबर प्रॉब्लम देन लास्ट वन दैट इज 10th नंबर प्रॉब्लम इज ओके नेक्स्ट 10 नंबर का प्रॉब्लम है अपन एक लास्ट प्रॉब्लम है लास्ट नंबर का प्रॉब्लम दैट इज 10 नंबर प्रॉब्लम इन दैट इज टेक पावर 6x minus tan power 6x minus 3 times sec square x into tan square x that is equals to 1 okay that is left hand equals to first होता है जैसे आपका right hand so वाला solution solution मतलब तुम्हें given problem as it is right के लाओ okay next therefore l h s is equals to that is this is sec power 6 x minus tan power 6 x minus cos 3 times sec square x into tan square x okay this is our lhs me ya pahila dom term la solve okay me yala square madhe anadha prayatna to power 6 la apan 2 into 3 likhu shakto पावर 6 ला आपण काय लिहू शकतो पावर 6 ला आपण लिहू शकतो 2 * 3 ओके दैट इज पावर 6 ला काय लिहिणार मी आता 2 * 3 दैट इज sec स्क्वेअर x होल पावर 3 लिहू शकतो असा माइनस tan पावर 6 ला अगेन tan स्क्वेअर x होल पावर 3 बघा 2 * 3 अगेन काय झाला 6 सेम थिंग झाली माइनस ऑफ सेक स्क्वेअर एक्स इनटू टॅन स्क्वेअर एक्स दैट इज इक्वल टू 1 शो करायचा म्हणजे हा सर्व टर्म कसे झाल्यापासून मिनिमाइज ओके मिनिमाइज मध्ये कॅन्सल आउट झाला आहे आणि इथे काय आला की जस्ट एक 1 आला आहे ओके सो नेक्स्ट स्टेप मध्ये बघा आता तुम्ही काय थिंक ऑब्जर्व करू शकता और a क्यूब माइनस b क्यूब अशी टर्म इथे तयार होते a क्यूब माइनस b क्यूब म्हणजे a माइनस b होल क्यूबचा एक्सपान्शन बरं काय असणार a क्यूब माइनस 3 टाइम्स a स्क्वेअर b प्लस 3 टाइम्स a into b स्क्वेअर माइनस ऑफ काय असणार b चा क्यूब बघा अल्टरनेट मध्ये प्लस माइनस अशा साइन साइन होता ओके तर आपल्याला काय पाहिजे a क्यूब माइनस b क्यूब सो बघा मी इथे लिहितो ओके a क्यूब माइनस b क्यूब ही टर्म मी पहिले लिहितो ओके अच्छा a क्यूब माइनस b ओके या साइडला बघा काय आहे a माइनस b होल क्यूब मग आता ह्या ज्या दोन मिडल टर्म आहेत ह्या टर्म काय करतो मी या साइडला शिफ्ट करतो ह्या टर्मचा या साइडला शिफ्ट केल्याने असा साइन होणार माइनस ओके सो माइनस मध्ये ही पहिली टर्म मी प्लस लिहितो दैट इज 3 a * b स्क्वेअर आणि ही माइनस नंतर लिहितो दैट इज 3 टाइम्स a स्क्वेअर b दैट इज इक्वल टू झाला a क्यूब माइनस b क्यूब ओके देयरफॉर a क्यूब माइनस b क्यूब इज इक्वल टू बघा मी काय लिहू शकतो 3 टाइम्स ab मी कॉमन करू शकतो बघा 3 टाइम्स ab ला मी काय करू शकतो कॉमन सो बघा पहिले लिहितो मी a - b
होल क्यूब माइनस हाफ हा इज एबी ला काढतो कॉमन हा इज एबी ला काढला कॉमन आत मध्ये बघा इथं काय आला बी माइनस इथं काय आला ई ओके सो आता मी ए क्यूब माइनस बी क्यूब ली या टर्मला काय करणार आहे म्हणजे या पहिल्या टर्मला काय करणार आहे एक्सपांड तुम्ही याला वाटल्यास एका सेपरेट ब्रॅकेट मध्ये पण लिहू शकता ओके सो ए ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला काय आहे तर ए ची व्हॅल्यू आहे sec स्क्वेअर x आणि बी ची काय आहे tan स्क्वेअर x सो नेक्स्ट स्टेप मध्ये ए माइनस बी होल क्यूब दैट इज ए ची व्हॅल्यू आहे sec स्क्वेअर x माइनस बी ची व्हॅल्यू काय आहे tan स्क्वेअर x आणि या ब्रॅकेट काय आहे होल क्यूब माइनस ऑफ थ्री टाइम्स ए इंटू बी ए ची व्हॅल्यू आहे sec स्क्वेअर x आणि बी ची काय आहे tan स्क्वेअर x ओके इनटू बी माइनस ए सो बी ची व्हॅल्यू काय आहे tan स्क्वेअर x आणि ए ची काय आहे sec स्क्वेअर x ओके देन माइनस ऑफ देन माइनस ऑफ समोर काय आहे 3 टाइम्स sec स्क्वेअर x इनटू tan स्क्वेअर x ओके अशी टर्म समोर आहे सो नेक्स्ट बघा मी काय करणार आहे दैट इज नेक्स्ट स्टेज मध्ये तुम्ही म्हणू शकता या सर्व ऍडजस्टमेंट कशा काय करतात तर बघा प्रत्येक थिंग आपोआप कसे पहिल्या दिवशी सर्व समजणार नाही की ह्या सर्व ऍडजस्टमेंट कशा काय शिकतो कारण एवढं जो इझी असतं तर मग प्रत्येक जण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये टॉप राहू शकत असतात ओके म्हणजे प्रत्येक थिंकिंग मग सेमच असतो कारण प्रत्येकाच्या थिंकिंगमध्ये काही ना काही फरक असतो ओके आणि तुमची थिंकिंग केव्हा जे असतं ज्यावेळेस तुम्ही मॅक्झिमम प्रॅक्टिस करता त्याच वेळेस सो नेक्स्ट स्टेपमध्ये बघा मी काय करतो आता दॅट इज नेक्स्ट स्टेपमध्ये बघा या sec स्क्वेअर ओके या sec स्क्वेअरला मी आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करू शकतो sec स्क्वेअरला मी करू शकतो 1 plus tan स्क्वेअर सो नेक्स्ट स्टेप मध्ये मी अप्लाय करू शकतो कारण हा सर्व टर्म आता मिनिमाइज करायचा आहे आणि शेवटी काय राहणार फक्त 1 सो बघा sec स्क्वेअर x ला मी लिहू शकतो 1 plus tan स्क्वेअर x मायनस काय आहे tan स्क्वेअर x आणि हे पाहता आहे होल क्यूब ओके तुम्ही तो ऑब्झर्व करू शकता की प्लस मायनस जरी कॅन्सल ब्रॅकेट मध्ये आला होल चा क्यूब दैट इज कास का होल चा क्यूब 1 असतो ओके मायनस हाफ 3 टाइम्स sec स्क्वेअर x इनटू tan स्क्वेअर x आता ब्रॅकेट च्या आत मध्ये होणार काय ब्रॅकेट च्या आत मध्ये होणार काय tan स्क्वेअर x मायनस sec स्क्वेअर x बघा या tan स्क्वेअर x ला तुम्ही अगेन आयडेंटिटी मध्ये राईट करू शकता ओके कारण tan स्क्वेअर x ला तुम्ही काय लिहू शकता sec स्क्वेअर x मायनस 1 ओके सो मी या tan स्क्वेअर ला लिहितो sec स्क्वेअर x मायनस 1 मायनस काय sec स्क्वेअर x ब्रॅकेट कंप्लीट मायनस ऑफ 3 टाइम्स ओके मायनस ऑफ 3 टाइम्स sec स्क्वेअर x इनटू tan स्क्वेअर x बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केला तर बघा ही टर्म आणि ही टर्म का कॅन्सल ओके दॅट इज इथं काय आलेलं आहे 1 दॅट इज 1 चा राशी क्यूब मायनस ऑफ 3 टाइम्स 3 टाइम्स sec स्क्वेअर x इनटू tan स्क्वेअर x इथं काय आलेलं आहे मायनस 1 मायनस ऑफ 3 टाइम्स sec स्क्वेअर x इनटू tan स्क्वेअर x बघा हा मायनस साइन इथं अप्लाय केला तर प्लस होणार 1 चा क्यूब 1 माइनस एक्स टू माइनस इज प्लस थ्री टाइम्स सेक स्क्वायर एक्स इनटू टैन स्क्वायर एक्स माइनस हाफ थ्री टाइम्स सेक स्क्वायर एक्स इनटू टैन स्क्वायर एक्स इज द प्लस टर्म एंड दिस इज द माइनस दैट इज रिमेनिंग इज 1 एंड दिस इज द आवर आर एच एस ओके हियर वी कंप्लीट आवर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन प्रॉब्लम इन दिस लेक्चर ओके So this is the lecture of complete 1 hour. Okay, just for the session. Thanks for watching the lecture.